नमस्कार. पुस्तक असेही विद्वान, लेखक प्रभाकर पाध्ये, वाचक गजानन परांजपे. बालचंद्र राजन, जन्म 1920, मृत्यू 2009. भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये 1948 ते 1961 अशी 13 वर्ष काम केल्यानंतर राजन पूर्ण वेळ इंग्रजी साहित्याच्या अभ्यासाकडे वळले. दिल्ली विद्यापीठामध्ये काही काळ प्राध्यापकी करून ते पुढे कॅनडामधल्या वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठामध्ये गेले. इंग्रजीतल्या मिल्टन, स्पेन्सर, यीट्स इत्यादी कवींचा विशेष अभ्यास असलेल्या राजन यांनी 2 कादंबऱ्यासुद्धा लिहिल्या आहेत. द डार्क डान्सर या कादंबरीचे लेखक आणि T.S. एलियट आणि W.B. येट्स या कवींवरचे प्रतिभाशाली भाष्यकार बालचंद्र राजन हे आता कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत असं ऐकतो. दिल्लीच्या विद्यापीठामधून ते 1 वर्षासाठी विस्कॉन्सिन विद्यापीठामध्ये गेले तेव्हा त्यांचा परत येण्याचा बेत होता. मी तेव्हा आमच्या संस्थेतर्फे एक लिटररी सर्कल स्थापन करणार होतो आणि त्याचं नेतृत्व करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. त्यांचं अमेरिकेला जायचं ठरलं तेव्हा ते मला म्हणाले, तुम्ही हे सर्कल सुरू करण्याचं 1 वर्षानं लांबवत का नाही? मी 1 वर्षानं परतीन तेव्हा सुरू करू. मध्यंतरी कुणीतरी ते हातात घ्यायचं आणि त्याचं स्वरूप बिघडवून टाकायचं असं न झालं तर बरं. त्यांची आमच्या संकल्पित सर्कलवरची निष्ठा आणि त्यांचा परत येण्याचा निश्चय या दोन्हींचंही दर्शन या त्यांच्या उद्गारामध्ये झालं. पण ते अमेरिकेतून कॅनडात गेले. का गेले असतील? एकदा ते म्हणाले होते, या आपल्या देशामध्ये विद्वत्तेची अशी काही अवस्था आहे की एखादी मन भारून टाकणारी, अस्वस्थ करणारी कल्पना सुचली तर तिची चर्चा कोणाशी करावी असा प्रश्न पडतो. या त्यांच्या उद्गारामध्ये त्यांच्या परत न येण्याचं कारण मला दिसतं. राजन हे वाङ्मयाचे जातिवंत उपासक, पण वडिलांच्या आग्रहासाठी त्यांनी केम्ब्रिजची अर्थशास्त्राची आणि स्वतःच्या समाधानासाठी त्याच विद्यापीठाची इंग्रजीची पदवी घेतली आणि वडिलांच्या समाधानासाठीच त्यांनी भारताच्या परराष्ट्र खात्यामध्ये 10 वर्ष नोकरी केली. स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवसाय करायला ते मोकळे झाल्याबरोबर त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि दिल्ली विद्यापीठामध्ये इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. पण आपल्या विद्यापीठामधल्या वातावरणामुळे आणि आपल्या इथल्या विद्वत्तेच्या अवस्थेमुळे ते बाहेर गेले आणि भारत एका प्रतिभाशाली टीकाकाराला आणि शिक्षकाला मुकला. कॉम्रेड डांगे, जन्म 10 ऑक्टोबर 1899, मृत्यू 22 मे 1991. 1925 स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भीष्माचार्य अशी ओळख, त्या पक्षाचे संस्थापक सदस्य, स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभाग घेऊन 13 वर्ष तुरुंगवास, भारतातल्या कामगार चळवळीचे अध्वर्यू आणि 2 वेळा मुंबई येथून लोकसभेवर निवड. आता ही गोष्ट 1934 किंवा 1935 असेल. मिरत खटल्यात झालेली शिक्षा भोगून डांगे नुकतेच सुटून आले होते. तेव्हा माडखोलकरांचा मुक्काम मुंबईमध्ये होता. क्रांतिकारक कादंबऱ्या लिहिण्याचा सोपा मार्ग म्हणून क्रांतिकारकांना भेटण्याचा माडखोलकरांना हव्यास होता. ते डांग्यांना भेटायला गेले, त्यांनी बरोबर मला नेलं. माडखोलकरांनी माझी ओळख करून दिल्याबरोबर डांग्यांनी मला म्हटलं, तुमचा प्रतिभा पाक्षिकात रशियन लेखकांच्या आत्महत्येबद्दलचा लेख मी वाचला, तुम्हाला हे माहिती नाही का की आत्महत्या करण्याची प्रथा रशियन लेखकांमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे? स्टालिनच्या राजवटीमध्ये लेखकावर असा काही वरवंटा फिरवण्यात यायला लागला की कवींनी आत्महत्या केली आणि गद्य लेखकांनी लेखन संन्यास घ्यायला सुरुवात केली. अशा अर्थाचा एक लेख मी काही आठवड्यांपूर्वीच प्रतिभा पाक्षिकामध्ये प्रसिद्ध केला होता.
त्याला उद्देशून डांगे बोलत होते. एका शिस्तबद्ध कम्युनिस्टाचा स्टालिनची तरफदारी करण्याचा तो प्रयत्न होता. मी म्हटलं, हो मला माहिती आहे, आत्महत्या करण्याची मानवजातीची जुनीच खोड आहे, पण प्रत्येक आत्महत्येला कारण कुठलं झालं याला महत्त्व असतं. आज रशियामध्ये होत असलेल्या कवींच्या आत्महत्यांची कारणमीमांसा मी केलेली आहे. त्यानंतर माडखोलकर तासभर तरी तिथे बसले होते, पण तेवढ्या अवधीत डांगे माझ्याशी एक शब्द देखील बोलले नाहीत. डॉक्टर जे सेठी, दिल्ली विद्यापीठाचे डॉक्टर जयदेव सेठी ही एक मोठी नोकरदार व्यक्ती आहे. ते मूळचे पठाण, पेशावरचे, पाकिस्तानच्या निर्मितीनंतर दिल्लीला आले. ते नेहमी म्हणतात, मी तुमच्यासारखा कोणत्या एका प्रांताचा नाही, माझ्यात प्रांतीय अभिमान असण्याचं कारण नाही, म्हणूनच माझा राष्ट्रीय अभिमान अस्सल आहे. त्यांच्या विचारसरणीनी कम्युनिझम ते राष्ट्रीयत्व यांच्या दरम्यान अनेक आंदोलनं अनुभवलेली आहेत, पण त्यांची विचारसरणी कोणतीही असो, कोत्या दृष्टीनी अगर स्वार्थी बुद्धीनी ती कधीही डागाळलेली असत नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार परखडपणे व्यक्त करायला ते कधी कचरत नाहीत. किंबहुना तो त्यांचा स्वभावच आहे. त्यांचा विचार अगर व्यवहार यांना हिशेबी वृत्तीनं ग्रासलेलं नसतं. याचं एक फार चांगलं उदाहरण अलीकडेच प्रत्ययाला आलं. मध्यंतरी PL 480 फंडातून इंडो अमेरिकन एज्युकेशन फाउंडेशन स्थापन करण्याची कल्पना निघाली होती तेव्हाची गोष्ट. दिल्ली विद्यापीठामधल्या बऱ्याच प्राध्यापकांनी या फाउंडेशनवर कडाडून हल्ला चढवला होता. हे फाउंडेशन आपल्या संस्कृतीवर आणि शिक्षण पद्धतीवर आक्रमण ठरेल असा त्यांचा मुख्य आक्षेप होता. या फाउंडेशनचा विचार करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकांची एक सभा भरली होती. सभेत अर्थात या फाउंडेशनच्या कल्पनेचे व्यवस्थित वाभाडे निघाले. ते सगळं डॉक्टर सेठींनी ऐकून घेतलं. मग ते उठले आणि म्हणाले, हे फाउंडेशन म्हणजे एक राष्ट्रीय आपत्ती आहे असं इथे सर्वसाधारण मत दिसतं आहे. तेव्हा मी आता असं सुचवतो की हे फाउंडेशन यदा कदाचित स्थापन झालंच तरी आपण त्याच्यातर्फे मिळणारी कसलीही स्कॉलरशिप किंवा अन्य स्वरूपाची मदत स्वीकारणार नाही असा ठराव आपण पास करूया. असा ठराव पास करण्याच्या कल्पनेला बहुतेक सर्वांचा तत्काळ विरोध झाला. त्यासाठी फारसा विचार करण्याची कोणालाच गरज पडली नाही. फाउंडेशनला विरोध करणाऱ्यांच्या नेत्यांनाही नाही. धनंजयराव गाडगीळ, जन्म 1901, मृत्यू 1971. महाराष्ट्रामधल्या सहकारी चळवळीच्या अध्वर्युंपैकी एक असलेले डॉक्टर धनंजयराव गाडगीळ हे केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशातले महत्त्वाचे अर्थतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संस्थापक संचालक होते. गाडगीळांनी वयाच्या 23व्या वर्षी आपल्या MA साठी लिहिलेल्या प्रबंधाचे तेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी पुस्तक प्रकाशित केलं होतं. राज्य सरकारांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत देताना कोणते निकष कसे वापरावेत याचं जे गणित त्यांनी मांडलं होतं त्याला गाडगीळ फॉर्म्युला म्हणतात आणि तो बरीच वर्ष वापरात होता. डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांचा मी विद्यार्थी होतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दिलेल्या प्रवेशाचा आणि इन्स्टिट्यूटतर्फे दिलेल्या स्कॉलरशिपचा मी काहीच उपयोग केला नाही, पण जो काही थोडासा अभ्यास मी केला त्यासंदर्भात धनंजयरावांशी झालेल्या एका संभाषणाची मला चांगली आठवण राहिली आहे. त्यांनी मला एक पुस्तक वाचण्याची शिफारस केली आणि लगेच म्हटलं, हे पुस्तक सुमारच आहे म्हणा. त्यावर मी म्हणालो, मग तुम्ही मला ते वाचायला का सांगता आहात? ते म्हणाले,
ते सामान्य आहे हे तुम्ही ते वाचून ठरवलं पाहिजे. अभ्यासाविषयीचा एक सुंदर सिद्धांत धनंजय रावांनी मला त्यावेळी सांगितला, पण पुढे प्रिस्टनला जाईपर्यंत त्याची नीटशी उमज मला पडली नव्हती, आणि त्यानंतर तरी किती पडली तो एक प्रश्नच आहे.